www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. Te quiero. आणि पहा इथं मैदानावरती चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पहा लॉंग ऑनचा चेंडू पर्यंत पोहोचेल. दोन धावा मैदानावरती आल्यात आणि दोन धावांनी आपण पाहतोय, कारण नवोदित खेळाडू आहेत, त्यांची नावं ह्या ठिकाणी पटकन माहिती होत नाहीत. भरत टिंगरेन हा चेंडू सरळ खेळलाय, ताकद आहे ना जाकत आहे, आणि पहा रिझल्ट समोर येतोय. एक टप्पा खात चेंडू सीमा पार खण, आणि याच दरम्यान हा चेंडू मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक मैदानावरती फार दुर्बल आहे, आणि याच दरम्यान भरत टिंगरेने खेळला एक जॅक्सन बुलंदे प्रहार चेंडू सीमा. पहा पुढा एकदा फुल टॉस, बिग ब्लास्ट, नो चान्स, आणि चेंडू सरळ हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत षटकार. पुढे एकदा पहा हा चेंडू मात्र फुल ऑफ लेनचा होता. गोलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, आणि इथं खराब क्षेत्ररक्षण, इथं खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या लगत जो कलेक्शन होतोय, आणि तीन धावा मैदानावरती येत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न. सुरेश चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस द बॅटने खेळला, काय फटका, आणि त्या ठिकाणी भरत दादांच्या बॅट्स मधून आलाय चौकार. चार धावा स्ट्राइक वरती. पुढे सासवत खेळला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला, गली ओलांडली जाते. दोन क्षेत्ररक्षक पाठला करताय चेंडू पोहोचलाय. भरत टिंगरे ब्रँडेड चौकार. चार थांबा. पुढे सासवत खेळला एक देखना स्ट्रोक, भरत दादा टिंगरे आउट ऑफ द पार्क. षटकार सदवा. मिळून देतात की काय पाहायचे. सुरेख फटका खेळलाय कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला काय फटका, आणि चेंडू पोहोचलाय भरत दादांच्या बॅट्स मधून. षटकार सदवा. सहा धावांनी धावपळ. गोलंदाज मार्क वरती आपण पाहतोय भरत दादा टिंगरे. पहिला चेंडू जबरदस्त, पणाला लावला लागणार आहे. सुरेखरित्या त्या ठिकाणी चेंडू अडवायचा होता. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि प्रमोद कंद काय करत होता पाहता पाहता दोन धावा दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण तिसरीचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद, फलंदाज बाद, महत्वाची विकेट. लोणीकंद तालुका हवेलीचा संघ आहे, खालापूरचा, रायगड जिल्ह्यातील एक खूप दूरवरून प्रवास करत आलेला एक संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ओ हा चेंडू भरत दादाचा यावेळी सुरेख आहे. धावाची संधी, फलंदाज बाद, फलंदाज बाद. जिंकणार आणि कोण जिंकणार. याच्यानंतर शिंदेगाव मैदानामध्ये उतरणारे खेळण्यासाठी. भरत दादाचा चेंडू सुरेख आहे हवेत, प्रमोद कंदा वेट करत होता, आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. चालला होता परत एकदा सामन्यामध्ये येताना आपण पाहतोय. अजूनही सामना शिल्लक आहे. हो हा चेंडू जमीन समांतर फटका खेळलाय लॉंग ऑनला. प्रमोद कंद चेंडूवरती वेगात आलाय, सिंगल घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न पाहावाच मिळतोय, नकार येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ड्रायव्हिंग जरी करायची असेल डायरेक्ट तुम्ही हायवे रोडवरती गाडी चालू शकत नाही. लाजबाब क्षेत्ररक्षण, धावबाजची संधी आहे. आणि नक्कीच पहा त्या ठिकाणी हर्षल पाटीलचा अतिशय लाजबाब क्षेत्ररक्षण षटक.